ओ रमेश भाऊ, नुकसान भरपाई पीक विमाचा अर्ज भरला काय? अर्ज भरला, पण ते पंचनामा केला नाही वावराचा. नाही झाला मला कापूस, नाही झाला मला सोयाबीन, नाही झाली मला तूर, काहीच भेटलं नाही. म्हणजे तर माहीत आहे, सरकारी काम 12 महिने थांब. जाऊ द्या तिकडे, चला जाऊ द्या तिकडे. अरे सगळं करतो मला मी, तुम्ही काहीच नाही करून पिकून जा वावर. आम्हाला नाही कापूस झाला, नाही झाला सोयाबीन झाला. अरे मग तूर वाहून राहिली आपला प्रश्न सुटेल का? सुट्टी आणा आता, काही सुटेल, काही सुटते. नाही तुम्ही पंचायत केला, नाही आम्हाला काहीच नाही झालं. तुम्ही फास घेतल्या ना आपला आपला प्रश्न सुटणार नाही, काहीच नाही राहिला. आता आमचं आपल्याला एकच पर्याय सांगा ना. आता रडायचं नाही, लढायचं. ते पश्चिम महाराष्ट्राचे शेतकरी म्हणून आपला भाव घेतात, मग आपण सोयाबीनवाले कापूसवाले का नाही लढत? शिवसेनेचे प्रकाश मारोटकरांनी सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांसाठी एल्गार उभारला आहे. आता रडायचं नाही, लढायचं. 20 डिसेंबर सकाळी 10 वाजता नांदगाव येथील गजानन महाराज मंदिर येथून मोर्चा निघेल. ज्या केंद्र सरकारने आपल्या बापाच्या घामाचा मोल पायदळी तुडवला, त्या केंद्रातल्या राज्यकर्त्यांना जवाब विचारण्याकरता चला नांदगाव, चला नांदगाव एल्गार मोर्चात सहभागी व्हा. सर्व जात धर्म बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी एल्गार उभा करू, आपल्या बापाच्या घामाचा मोल घेण्याकरता केंद्र सरकारला जवाब विचारण्याकरता.